महाशिवरात्रीला या पाचशे राशींवर होणार महादेवाची कृपा, तुम्ही बोलाल तसंच होणार। हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री या सणाला खूप महत्व आहे। या दिवशी शिवभक्त उपवास करत असतात आणि भगवान शंकराची पूजा करत असतात। या दिवशी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही बेलाची पाने आणि पाणी देखील अर्पण करू शकता। असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। या वर्षी महाशिवरात्री हा सण काही राशींसाठी अतिशय शुभ राहणार आहे। तर चला मग जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत। त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका। तर चला मग जाणून घेऊया। पहिली राशी आहे वृषभ राशी। या राशीच्या लोकांना शनिदेव आणि महादेव या दोघांचाही आशीर्वाद मिळणार आहे। नोकरीच्या ठिकाणी तुम्ही यशस्वी व्हाल आणि पैशासोबतचे उत्पन्नही वाढणार आहे। या दिवशी विधी अनुसार भगवान शिवाची तुम्ही मनोकामने पूजा करा आणि तुमची मनोकामना नक्की पूर्ण होणार आहे। दुसरी राशी आहे मकर राशी। मकर राशीच्या लोकांना शनिदेव आणि महादेव या दोघांचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे। या शिवरात्रीला बेलपत्र, गंगाजल, गाईचे दूध इत्यादीने देवाची आराधना केल्याने तुम्हाला सुख समृद्धी मिळेल आणि तुमचे घर आनंदाने खळवून उठेल। तिसरी राशी आहे मेष राशी। या वर्षी मेष राशींच्या लोकांसाठी महाशिवरात्री हा सण अतिशय शुभ असणार आहे। या दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला अभिषेक करावा। भगवान शंकराच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। चौथी राशी आहे कुंभ राशी। महाशिवरात्रीच्या दिवशी शुभवार्ता अपेक्षित आहे आणि ते अपेक्षा या महाशिवरात्रीला पूर्ण होणार आहे। भगवान शिव तुमच्यावर विशेष कृपा करतील। तुमच्या वैवाहिक जीवनातही चांगले बदल होतील। नाते संबंध सुधारण्याची शक्यता आहे। पाचवी राशी आहे सिंह राशी। या शिवरात्रीला या राशींच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा असणार आहे। त्यांना त्यांच्या आयुष्यात जास्त मानसिक शांती आणि संतुलन अनुभवण्याची शक्यता असते। या राशीचे लोक नोकरीच्या शोधामध्ये असतील तर त्यांना अनेक चांगल्या संधी देखील मिळण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही जाणून घेतलं। रोज अशा प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला मग भेटूया नव्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।